भारताचे परराष्ट्र मंत्री माननीय एस जयशंकरजी विजयजी चौथाईवाले गिरीशजी आफळे जी, जी, गिरीश जी सहस्त्रबुद्धे या ठिकाणी उपस्थित पुण्यातील सर्व मान्यवर विशेषतः नुकतीच पद्मश्री प्राप्त झालेले दादा इदाते देखील या ठिकाणी आले त्यांचे अभिनंदन करते आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो भारत मार्ग या जयशंकरजी यांच्याद्वारे लिखित पुस्तकाचं नुकतंच आपण प्रकाशन केलंय आणि मी सर्वप्रथम ज्यांनी याचा अनुवाद केला त्या सरिताताई आठवले यांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय सुंदर आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी हा अनुवाद या ठिकाणी केला आहे आणि त्यासोबत भारतीय विचारसाधना यांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि हा विचारांचा खजिना आपल्यापर्यंत पोचवला त्याबद्दल भारतीय विचारसाधनेचं सा देखील अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो हे पुस्तक काही प्रमाणात माझ्या वाचण्यात आलं मी पूर्ण वाचू शकलो नाही पण जेवढं मी वाचलं ते अतिशय सोप्या भाषेमध्ये आपलं संपूर्ण परराष्ट्र धोरण यामध्ये मांडलंय पण ते मांडत असताना मगाशी अशी विजयजींनी सांगितलं त्याप्रमाणे जे काही वेगवेगळे संदर्भ दिले आहेत ते खऱ्या अर्थानं अतिशय महत्वाचे आहेत आणि जयशंकरजींनी अतिशय स्पष्टपणे याच्या प्रस्तावनेत देखील सांगितलंय की हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे की विविध समूह जे आहेत त्या समूहांना भारताचा विचार काय आहे आज जागतिकीकरणाच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये भारताची भूमिका काय हे देखील स्पष्टपणे कळलं पाहिजे आणि त्यासोबत ज्या लोकांना असं वाटतं की परराष्ट्र धोरण आमच्या आमच्याकरता नाही त्यांनाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे की परराष्ट्र धोरणाचा आता जो काही परिणाम आहे तो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर होतो आणि म्हणून त्या संदर्भातली माहिती ही त्यांना मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि जसं मगाशी विजयजींनी अतिशय दोन तीन मिनिटांमध्ये उल्लेख केला महाभारताचा आणि कृष्णाचा संदर्भ देत ज्या प्रकारची कूटनीती श्रीकृष्णांनी वापरली त्याचा संदर्भ देत आजच्या परिस्थितीचा जो उहापोह त्याच्यामध्ये जयशंकरजींनी केला आहे हा देखील अत्यंत महत्वाचा आहे विशेषतः ते असं म्हणतात की ज्याप्रमाणे महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांना नातेवाईक निवडण्याची मुभा नव्हती तशीच आपल्याला शेजारी निवडण्याची मुभा नाहीये आणि त्यामुळे ज्या प्रकारे आज पाकिस्तानची सेना हीच पाकिस्तानचा सत्यानाश करते अशा परिस्थितीमध्ये जरी आपण जयद्रथाच्या वधाचा जो काही ती जी नीती होती त्या नीतीचा वापर करू शकलो नसलो तरीही त्यातनं आपण शिकून पाकिस्तानच्या संदर्भातलं जे अतिशय डेफिनेट अशा प्रकारचं आपलं धोरण आहे ते धोरण ठरवणं गरजेचं आहे आणि त्याच आधारावर आपण ही शांतता प्रस्थापित करू शकतो खरं म्हणजे अनेक ठिकाणी त्यांनी श्रीकृष्णाचा जो काही के उल्लेख केलेला आहे त्यातून भारत मार्ग हा कसा आपल्या शाश्वत विचारावर आज उभा राहतोय हे देखील आपल्याला या संपूर्ण दाखल्यांमधनं पाहायला मिळत आहे आणि हे खरंच आहे की माननीय मोदीजींनी जेव्हापासनं भारताचे पंतप्रधान म्हणून या ठिकाणी शपथ घेतली त्यानंतर सातत्याने अतिशय सुस्पष्ट परराष्ट्र धोरण कोणाच्याही दबावात नसलेलं परराष्ट्र धोरण हे धोरणातला फरक असा आहे की एक धोरण असं असतं की आम्ही कोणाचेच नाही पण त्याचवेळी ज्याचा दबाव येईल त्याची आम्ही अशा प्रकारचं धोरण देखील आपण बघितलंय पण त्याच वेळी आम्ही आमचा विचार करून धोरण ठरवू आणि कोणाच्याही दबावात येणार नाही अशा प्रकारचं आजचं जे धोरण आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचा उल्लेख हा जयशंकरजींनी अतिशय चांगल्या प्रकारे केलाय आणि आपल्या परराष्ट्र धोरणावर तीन ओझी त्यांनी सांगितली आहेत त्यातलं पहिलं ओझ हे फाळणीचं की ज्यांनी दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या आपल्याला वीक केलं दुसरं ओझ आपण आर्थिक सुधारणा उशिरा सुरू केल्या आपल्या पंधरा वर्ष आधी चीनने आर्थिक सुधारणा सुरू केल्यामुळे चीनला एक नॅचरल ऍडव्हान्टेज मिळाला आणि तिसरं आणविकदृष्ट्या आपण संपन्न असताना देखील त्याचं निश्चित धोरण पुढे नेण्यामध्ये आपण जो काही काळ गमावला किंवा जे मागे पुढे पाहिलं या तीन ओझ्यांमुळे आपल्या परराष्ट्र धोरणावर त्या ठिकाणी एक मोठा परिणाम झाल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि हे सगळं करत असताना कशा प्रकारे चीनने सुरुवातीला रशियाच्या मदतीने आणि त्यानंतर अमेरिकेच्या मदतीने आपली प्रगती साधली आणि हे सगळं होत असताना आम्ही कुठे कमी पडलो हे देखील सांगण्याचा प्रयत्न हा योग्य प्रकारे जयशंकरजींनी या पुस्तकाच्या माध्यमातून केलाय आणि त्यासोबत आत्ताच्या जिओ पॉलिटिक्सचा काय परिणाम होणार आहे याचं देखील अतिशय अचूक वर्णन याच्यामध्ये आहे अनेक वेळा आपण बायोफ्युचरोलॉजिस्ट यांचे काही पुस्तकं वाचतो काही ऑथर्स असतात आणि ते आत्ताच्या परिस्थितीचा मागोवा घेत भविष्यात काय होणार आहे या संदर्भात सांगतात आणि अनेक वेळा ते खरं देखील ठरतं तशाच प्रकारे भविष्यात काय परिणाम होणार आहेत हे देखील अतिशय चांगल्या प्रकारे जयशंकरजींनी सांगितलं आहे आणि आताच्या जगामध्ये टेक्नॉलॉजी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे या सगळ्या गोष्टीचा कसा परिणाम होणार आहे हे देखील मांडण्याचा अतिशय चांगला प्रयत्न त्यांनी केला आहे खरं म्हणजे आज आपण पाहतो की भारत हा जगाच्या पाठीवर एक अतिशय मजबूत देश म्हणून उभा तर राहिलाच आहे आणि त्याच वेळी अमेरिका किंवा रशिया यांच्या दबावात ज्यांना यायचं नाहीये किंवा कुठल्याही पोलकडे ज्यांना जायचं नाहीये असे सगळे देश आज मोदीजींच्या नेतृत्वावर आणि भारताच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारताच्या पाठीशी उभे आहेत हे खऱ्या अर्थानं मोदीजींचं आणि जयशंकरजी यांचं या ठिकाणी यांच्या परराष्ट्र धोरणाचं एक मोठं यश आहे आज जी ट्वेंटी पूर्वी सव्वाशे पेक्षा जास्त देश हे मोदीजींच्या नेतृत्वात कॉन्फरन्स करतात आणि आम्हाला भारतावर विश्वास आहे आणि मोदीजींनी आमचा सर्वांचा प्रवक्ता म्हणून त्या ठिकाणी आमची भूमिका मांडली पाहिजे अशा प्रकारचं जेव्हा प्रतिपादित करतात त्यावेळी आपल्या परराष्ट्र धोरणाने नेमकी काय शक्ती आज या ठिकाणी अचीव केली आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतं यासोबत कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल आणि बल्क ड्रग आपल्याला हवा होता त्यावेळी केवळ भारताकरता आपली पॉलिसी बदलवून अमेरिका ज्यावेळेस आपल्याला रॉ मटेरियल आणि बल्क ड्रग देत त्यावेळी भारताने गेल्या आठ वर्षामध्ये नेमकं काय अचीव केलं आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या सगळ्या परिस्थितीमध्ये एक मजबूत देश म्हणून जेव्हा भारत पुढे येतोय त्यावेळी या संपूर्ण धोरणाच्या पाठीमागे मोदीजींसोबत ज्यांनी आपली क्षमता लावली आपलं चातुर्य लावलं असे जयशंकरजी यांनी लिहिलेलं पुस्तक आणि त्यांचंच मार्गदर्शन आज आपल्याला मिळणार आहे एक अतिशय फर्स्ट हँड अशा प्रकारची सगळी भूमिका आपल्यापर्यंत पोचणार आहे हे देखील मला असं वाटतं की एक पर्वणीच आपल्या सर्वांना या ठिकाणी लाभली आहे आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं म्हणजे जयशंकरजी हे रशिया आणि युक्रेन या युद्धाच्या काळात त्यांनी विशेषतः युरोपियन मीडियाला किंवा वेस्टर्न मीडियाला जी काही उत्तरं दिली त्याच्यामुळे युवानमध्ये देखील अतिशय प्रसिद्ध झाले आहेत आणि विशेषतः ऑइल इम्पोर्टच्या संदर्भात ज्यावेळेस त्यांनी अतिशय स्पष्टपणे भारताची भूमिका मांडताना सांगितलं की एका दिवसामध्ये युरोप जेवढं ऑइल कन्झ्युम करत तेवढं आम्ही वर्षभरामध्ये किंवा एका महिन्यामध्ये देखील इम्पोर्ट करत नाही त्यामुळे तुम्हाला आमचा आम्हाला हा प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही अशा प्रकारे अतिशय फर्म भूमिका ही त्यांनी जी मांडली किंवा मा युरोपचा विचार म्हणजे जगाचा विचार नाही आहे युरोपच्या चिंता म्हणजे जगाच्या चिंता नाहीये अशा प्रकारे थेट सुनावून देण्याचं काम हे त्यांनी जे केलं हा जो एक फर्मनेस भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये अनेक वर्षानंतर आपल्याला पाहायला मिळाला तो अतिशय सुखद आहे आणि त्याकरता त्यांचंही अभिनंदन आहे आणि माननीय मोदीजींचं देखील अभिनंदन आहे आणि म्हणून मी देखील आपल्या सर्वांना हीच विनंती करणार आहे की अतिशय चांगलं पुस्तक या ठिकाणी अनुवादित झालंय मी स्वतः ते पूर्ण वाचणार आहे माझे तीन चॅप्टर झाले आहेत त्याच्या पुढचं मला वाचायचं आहे पण मी ते पूर्ण वाचणार आहे कारण आपण जर ते वाचायला घेतलं तर ठेवलं जात नाही अशा प्रकारे अतिशय सोप्या भाषेमध्ये पण पड़ प्रभावीपणे त्याचं लेखन झालेलं आहे आणि म्हणून आपणही सर्वांनी निश्चित ते घेऊन वाचावं वा, आणि विजयजी आपण जे सुचवलंय निश्चितपणे भारतीय जनता पक्षातले आमदार असतील किंवा विविध स्तरातले जे कार्यकर्ते असतील त्यांनी हे पुस्तक वाचावं वा, याकरता त्यांच्याकडे पोचवण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू मी पुन्हा एकदा जयशंकरजींचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो भारतीय विचार साधनेचं या ठिकाणी अभिनंदन करतो महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी ज्यांनी हा अतिशय छान कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्यांचंही अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र